नमस्कार दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासनं स्वागत मित्रांनो आजपासून तुम्ही ऐकणार आहात बहिर्जी नाईक ही ऐतिहासिक कादंबरी जी कादंबरी लिहिली आहे डॉक्टर राज जाधव यांनी आणि ही कादंबरी प्रकाशित केली आहे नाविन्य प्रकाश पण तत्पूर्वी तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी घंटीचा चिन्ह आहे बेल लायकन तेही प्रेस करा मित्रांनो मला ही कादंबरी चॅनलवर वाचून दाखवायची परवानगी दिली त्याबद्दल डॉक्टर राज जाधव आणि नाविन्य प्रकाशनचे नितीन खैरे या दोघींचेही मी मनापासनं आभार मानतो आणि तुम्हाला ऐकवतो ऐतिहासिक कादंबरी शिवरायांचा हेर बहिर्जी नाईक यांच्या जीवनावर आधारित असलेली कादंबरी बहिरजी नाईक भाग पहिला आज मी बोलणार हे बघून कित्येकांच्या मानात संशयाच्या टेकू घेऊन उंचावतील तुमच्या मनात हजारो प्रश्न उठतील बहिर्जी नाईक शिवरायांचा गुप्तहेर बहिरजी नाईक गुप्तहेर तर कधीच बोलत नसतो बोलायचं दूर तो कोणाला दिसत नसतो आणि त्यामुळे माहीतही नसतो आदर्श गुप्तहेर असावा तसाच जो बहिर्जी त्याच्या हयातीत कधीच बोलला नाही कोणाला उमगला नाही इतकंच काय तर खरा बहिर्जी अगदी बोटावर मोजण्या इतपत लोकांना सोडून इतर कोणाला दिसला सुद्धा नाही तो बहिर्जी आज असं जाहीरपणे बोलणार का बोलणार आणि त्याहूनही मोठा प्रश्न नेमकं काय बोलणार तुमचे प्रश्न अगदी सार्थ आहेत निस्संदेह यथार्थ आहेत गुप्तहेर कधीच बोलत नसतो तो निरंतर आपल्या धन्याचं काम करतो कधीकधी रात्रीच्या अंधारात तर कधी कधी दिवसाच्या उजेडात गोपितांचा काळोख करून गुप्तहेराला उजेडात येऊन भागत नाही तो प्रकाशात आला की त्याचा धनी आणि त्याचं राष्ट्र अंधारात जाण्याचा संभव उद्भवतो राज्य प्रकाशमान ठेवण्यासाठी गुप्तहेराला स्वतः भोवती कधीही न संपणारा अंधार पांघरून बसावं लागतं गुप्तहेर नेहमीच अंधाराचा प्रवासी असतो गुप्तहेर चुकून जरी प्रकाशात आला तरी त्याला त्याच्या या चुकीची शिक्षा मिळते कधी दुश्मनाकडून तर कधी खुद्द धन्याकडून आणि तो विजयी झाला तर विजयी झाला तरी कधीच त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचं बक्षीस त्याला मिळत नाही किंवा जगभर कौतुकही होत नाही 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 मी ही ते हे सगळं सांगून तुमची सहानुभूती मिळवायला आलेलो नाही आहे मी इथे तुमच्यासमोर मन मोकळं करायला आलोय तुमच्याशी बोलायला आलोय जे केलं जे पाहिलं जे घडलं जे घडवलं आणि आजवर जे काही मनात साठवलं ते सर्व सांगायला आलोय तुम्ही सर्वच जण मला ओळखत असाल असं गृहित धरून बोलायला सुरुवात केली त्याबद्दल क्षमा करा माफ करा मी तुम्हाला गृहित धरलं कारण सर्वांसाठी सुपरिचित असायला मी काय कोणी महानायक नाही माझ्या कार्यकर्तृत्वानं जग बदलून टाकणारा कर्मयोगी नाही युगाचा गाडा माझ्या अस्तित्वानं चालवणारा युगंधर देखील नाही मी तर एक साधा सेवक आहे माझ्या राजांचा आणि शिवरायांचा सेवक असणं हाच माझा सगळ्यात मोठा सन्मान आहे सुज्ञ मन उत्सुकतेपोटी सदैव प्रश्नांना जन्म देतं तुमच्या सुज्ञ मनात सुद्धा कित्येक प्रश्न जन्म घेतील बहिर्जी जर तू कर्मयोगी नाहीस युगपुरुष नाहीस युगंधर नाहीस तर आज इथे येऊन आमच्याशी बोलण्याचं काय निमित्त आहेस तू राजा नाहीस प्रधान किंवा सेनापती तर सोडा पण तू अगदी सामान्य फौजेतला शिपाई सुद्धा नाहीस मग आम्ही तुझ्याविषयी काय ऐकावं आणि असं काय आहे तुझ्याजवळ जे तू आम्हाला सांगावस तू काही जगानं डोक्यावर घेतलेल्या राम कृष्ण किंवा शिवरायांसारखा सर्वमान्य महानायक नाहीस ज्याचं गुणगान ऐकायला आम्हाला स्वारस्य असेल रावण दुर्योधन किंवा कर्णासारखा लोकांनी दुर्लक्षित केलं म्हणून स्वतःचं कर्तृत्व आणि स्वतःची बाजू पटवून सांगावी असा कर्तृत्ववान पुरुष सुद्धा आहेस मग आम्ही तुला का ऐकावं हे जग एकतर जेत्यांच्या कहाण्या ऐकण्यात त्या मानत किंवा खलनायकाची नायक बनू पाहणारी जीवन कहाणी जाणू इच्छित यात कुठेच तू बसत नाहीस मग जिवंत असताना कधीही बोलला नाहीस मग आज इतक्या वर्षांनी का बोलणार आहेस सांग बहिरजी आज तू इथे का आलायस काय सांगायला आलायस तुझ्याविषयी आजपर्यंत कुणी काहीच बोलत नाही किंवा सांगत नाही म्हणून आलास का का शिवकालीम स्मर्णिम इतिहासाच्या कुठल्याच पुस्तकात तुझ्या नावाचं एकही पान नाही म्हणून आलायस का कुठल्या कविता आणि पोवाड्या तुझ्या पुरुषार्थाचं एकही कवन कुणीही गायलं नाही म्हणून आलायस आजपर्यंत तुझ्याविषयी कोणी बोललं नाही लिहिलं नाही गायलं नाही तुझ्या नावानं कुठला चौक उभारला नाही कुठल्या रस्त्याला तुझं नाव दिलं नाही लोकांच्या लेखी तुझा पराक्रम शून्य राहिला म्हणून स्वतःचं कौतुक सांगायला तर आला नाहीस ना किती किती प्रश्न उठतील तुमच्या सगळ्यांच्या मनात परंतु वरीलपैकी एकाही सन्मानाची चाड मी माझ्या हयातभर केली नाही ती आज काय करणार आहे प्रत्येक मोहिमेनंतर कौतुकाच्या मसनदीत मिळणारं सोन्याचं कडं कधी स्वीकारलं नाही कधी पालखीचा मान घेतला नाही साधी कौतुकाची थाप सुद्धा मला नको होती इतकंच काय सहज मिळणारं अष्टप्रधानातलं स्थान सुद्धा नाकारलं फक्त मागितली ती मोहीम एक मोहीम फत्ते झाली की त्याहून कठीण दुसरी मोहीम आणि त्या बदल्यात माझ्या राजांच्या पावलाजवळ आजन्म मिळणारी जागा माझ्या आयुष्यभराचा जो काही सन्मान व्हायचा होता तो कधीच झालाय साहेबांनी प्रेमानं दिलेलं बहिरजी हे नाव आणि माझ्या देवानं माझ्या राजानं गुप्तहेरांचा प्रमुख म्हणून दिलेली नाईक ही पदवी या दोन सन्मानांसाठी मी माझे लाखो जन्म त्यांच्या पायावर कधीच ओवाळून टाकलेत या उपर मला कुठलाही मोह नाही अपेक्षा नाही चाड नाही आणि गरज नाहीच नाही नाई। मग का आलोय आज मी इथे तुमच्याशी बोलायला उत्तर एकच राजकार्य शिवरायांनी गुप्तहेर प्रमुख म्हणून घालून दिलेला एक दंडक मी आयुष्यभर पाळला कधीच मोडला नाही आणि आज हयात नसतानासुद्धा तो मी पाळणार आहे तो दंडक होता योग्य माहिती योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणे आज तेच करायला मी इथे आलो आहे हो आज ती योग्य वेळ आली आहे योग्य इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची सूर्याहून अधिक तेजस्वी इतिहास जो माझ्या राजांनी घडवला ज्यामुळे लाखो कुळांचा उद्धार झाला पिढ्यानपिढ्यांची पिड़ें, गुलामी काळरात्र संपली संपूर्ण हिंदुस्थान शिवसूर्यानं प्रकाशमान करून टाकला त्या शिवसूर्याच्या लख उजेडात सुद्धा आज काही लोक अंधाराचे कवडसे शोधताना पाहिले की तुमच्या सर्वांसमोर खरा इतिहास मांडण्याची योग्य वेळ आली आहे असं मनोमन वाटतं म्हणून आज मी इथे आलो आहे तुम्हाला निखळ आणि खऱ्या खुऱ्या इतिहासाची गाठ घालून द्यायला तुमची खऱ्या इतिहासाशी कधीच न मोडणारी ओळख करून द्यायला जो इतिहास ज्वलंत आहे सूर्याहून अधिक तेजस्वी आहे जो हजारो पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो जो कालातीत आहे आयुष्याच्या कुठल्याही अवघड अंधाऱ्या वाटेवरनं जाताना जो तुम्हाला मशालीसारखी साथ देईल जो तुम्हाला आयुष्यभराचं ज्ञानामृत पाजून तृप्त करेल असा इतिहास सांगायला मी आज तुमच्या समोर आलो आहे जेव्हा इतिहासाची मोडतोड व्हायला लागते इतिहास इतिहास न राहता राजा राणी आणि राक्षसांची रंजक परंतु आभासी कहाणी बनून जाते तेव्हा माझ्यासारख्या सर्व काही बघून पचवलेल्या गुप्तहेराची फार कुचंबणा होते कल्पनेच्या कोलांट्या उड्या मारून इतिहासाला डोंबाऱ्याचा खेळ बनवणाऱ्या तद्दन इतिहासकारांना जाब विचारावासा वाटतो आपल्या सोयीप्रमाणे इतिहासाच्या पुस्तकाची पानं खाऊन भलतीच गरळ ओकणाऱ्या अशा समाजद्रोह्यांचं पोट फाडून खरा इतिहास जगासमोर आणावासा वाटतो आयुष्यभर हेरगिरी करून जवळपास सर्वच दोस्त आणि दुश्मनांचे भेद ओळखणाऱ्या आणि खऱ्या खुऱ्या घटनांचे घडते बिघडते मनोरे डोळ्यांनी बघितलेल्या माझ्यासारख्या गुप्तहेराच्या मनाची भयंकर कालवा कालव होते इतिहास वाटेल तसा मोडून तोडून स्वार्थ साधणाऱ्या लोकांचा खरपूस समाचार घ्यावासा वाटतो परंतु तसं काही करता येत नाही आणि मग ओरडून सांगावा वाटतो खरा इतिहास नक्कीच मी कोणी महानायक नाही कर्मयोगी किंवा युगंधरही नाही परंतु इतिहासाचे सर्व भेद जाणणारा जे कोणीही पाहिलं नाही ते पाहिलेला उजेडातलं तर सोडा परंतु अंधारातला सुद्धा प्रकाशात आणू शकणारा गुप्तहेर नक्कीच आहे मी इतिहासात माझी नोंद नसेल कदाचित इतिहासाला माझी नोंद घेता येणंही शक्य नव्हतं आणि कधीही शक्य होणार नाही इतिहासाच्या लेखी मी संपूर्णपणे अज्ञात राहिलो हे माझं सगळ्यात मोठं कर्तृत्व आहे आणि माझ्या गुप्तहेर खात्याचं यश आहे असं मी समजतो थोर विचारवंत कौटिल्य गुरूंनी सांगून ठेवल्याप्रमाणे चांगला हेर हा त्याला मिळालेल्या यशामुळे ओळखला जातो तर अकार्यक्षम गुप्तहेर त्याला मिळालेल्या अपयशानं ओळखला जातो परंतु सर्वोत्कृष्ट हेर ओळखला जातो तो त्याच्याविषयीच्या संपूर्ण अज्ञानामुळे हेराचं कर्तृत्व सहजपणे कोणाच्या निदर्शनाला आलं तर त्याला गुप्तहेर कसं म्हणावं हेराच्या कर्तृत्वाचा कोणी साक्षीदार असू शकत नाही आणि असला तर तो गुप्तहेर असूच शकत नाही इतिहास कधीही हेराचा साक्षीदार असू शकत नाही पण गुप्तहेर हा इतिहासाचा सर्वात मोठा साक्षीदार असतो आणि म्हणूनच आज मी इथे आलोय इतिहासाचा सर्वात मोठा साक्षीदार म्हणून तुम्हाला खरा खुरा इतिहास सांगायला इतिहासाच्या खोल गुहेत कित्येक रहस्य दडलेली आहेत त्या सर्व रहस्यांना उजेडात घेऊन येण्यासाठी हा बहिर्जी मशाल बनून तुमच्या हाती सदैव जळत राहील आणि म्हणूनच आज मी इथे आलो आहे इतिहासाचा सर्वात मोठा साक्षीदार म्हणून तुम्हाला खरा इतिहास सांगायला इतिहासाच्या खोल गुहेत कित्येक रहस्य दडलेली आहेत त्या सर्व रहस्यांना उजेडात घेऊन येण्यासाठी हा बहिर्जी मशाल बनून तुमच्या हाती सदैव जळत राहील ही माझी शेवटची मोहीम मला फते करायची आहे योग्य माहिती योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवून राजांचा शेवटचा आदेश मला पाळायचा आहे आज मी सर्व काही खरं खरं सांगणार आहे संपूर्ण इतिहासाबद्दल माझ्या राजाबद्दल त्यांच्या सर्व दोस्त आणि दुश्मनांबद्दल घरातल्या दुश्मनांबद्दल सुद्धा आणि माझ्याबद्दलसुद्धा हो हो माझ्याबद्दल सुद्धा कारण पायाखाली तुडवल्या जाणाऱ्या चिखलाचा महाराजांनी दिवा बनवला आणि स्वराज्याच्या मंदिरात नेऊन ठेवला यात मोठेपणा तो राजांचा माझा नव्हे माझं काम स्वराज्यातल्या मंदिरात सदैव तेवत राहणं राजांचा मार्ग प्रकाशमान करणं इतकंच आज मी माझ्यासहित सर्वच इतिहास इथे कथन करणार आहे सर्व काही सांगणार सरसकट सांगणार फक्त सांगणार नाही ती माझी जात आणि माझा धर्म कारण कर्तृत्वापेक्षा जातीला अधिक महत्त्व देणाऱ्या या जगात माझ्यावर कुठल्या तरी जातीचा ठपका लावून माझं छोटंसं कर्तृत्व पायदळी तोडवायचं काम काही लोक केल्याशिवाय राहणार नाहीत हे मी जाणून आहे ज्यांच्या कर्तृत्वाला काही सीमा नाहीत जे सीमातीत आहेत कालातीत आहेत धर्मातीत आहेत ज्यांच्या महानतेपुढे पुढे देव्हाऱ्यात पुजल्या जाणाऱ्या देवांनीसुद्धा सुद्धा हात जोडावेत अशा माझ्या शिवरायांनासुद्धा काही लोकांनी आधी धर्मात पुढे जातीत आणि उपजातीत बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला करत आहेत तिथे माझ्यासारख्या त्यांच्या सेवकाची काय विषाद मला कुठल्या जाती धर्माचा चेहरा व्हायचा नाही कुठल्या जाती जातीधर्माच्या मिरवणुकीत त्यांच्या झेंड्याचा रंग होऊन कोणाच्या खांद्यावरनं मिरवायचं सुद्धा नाही माझी जात माझा धर्म आणि माझी ओळख फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराजांचा गुप्तहेर बहिरजी नाईक परंतु हा बहिर्जी नाईक जन्मतःच ना बहिर्जी होता ना नाईक होता मग कोण होतो मी मित्र हो मी कोण प्रश्न, खुद ला ला हा प्रश्न खुद्द बहिर्जी नायकांनी आपल्याला विचारला आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर ते देणार आहेत पुढच्या भागापासून तेव्हा दीपक रेगे चॅनलवर बहिर्जी नाईक ही डॉक्टर राज जाधव लिखित कादंबरी रोज ऐकायला विसरू नका उद्यापासून